नमस्कार. प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक विशांताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. गोवा फॉरवर्ड म्हादय विशयाचेर राजकारण करता मंत्री मायकल लोबोंचो सरळ आरोप. साळगांवा वेर्णे आनी तुया 220 केव्ही ताकीची वीज उपकेंद्रा जातली. वीज मंत्री निलेश काब्राल हांणी दिली म्हायती. सांगे भागात गोंया भायल्यांनी बांधिल्ली बेकायदेशीर बांधकामां जाता तितले बेगीन मोडात, थळावे करतात मागणी. आता खबरो विस्तारान. फाटले 10 दीस जाले गोंय राज्याचे मुख्यमंत्री तशेंच गोंय सरकाराचेर कांय लोकांनी टिका करपाचे वाडयला. म्हादय मुद्दो घेवन कर्नाटकाक ईसी दिल्या ह्या विशयाचेर चड टिका जावपाक लागल्यात. गोवा फॉरवर्ड हे सगळे मुद्दे घेवन राजकारण करता आनी प्रसिद्धी मेळोवपाच्या हेतान ही सगळीं गोवा फॉरवर्डाची नाटकां चल्ल्यात, असो आरोप कोर वेवस्थापन मंत्री मायकल लोबो हांणी केला. सरकार म्हादय प्रस्नार गंभीर आसा तरी आसतना हे लोक राजकीय हेतू आनी प्रसिद्धी मेळोवपा हेतान हो विशय राजकीय विशय करून मुखार वता, मात हे सगळें केले तरी तांकां कांय सिद्ध जावपाक ना अशें मंत्री लोबो हांणी मुखार म्हळां. लास्ट 10 डेज We have seen a lot of criticism on our Honorable Chief Minister and criticism on the government. आदले मंत्री जे आसले आनी तेंचे कडेन जी खातीं आसली WRDची वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट, तेंच्यांनी म्हादयचेर बरो व्हडलो इशू तयार केलो. Based on one letter, so called as EC. It is not an EC. I have checked that letter. It is not an environmental clearance. 2017 janna government amcha form zalo. At that particular time, Water Resources Department ye Goa Forward Party dilla. Ani tenka dita pay tenna ऑनरेबल आदलो एक्स चीफ मिनिस्टर सांगलेलें की हें डिपार्टमेंट जें आसा हे डिपार्टमेंटान बरे मोटे व्हडले कॉन्ट्रवर्सी जाल्या आनी सगळ्यांत व्हडली जी कॉन्ट्रवर्सी आसा ती म्हादय, बिकॉज देर इज अ डिस्प्यूट बिटवीन टू स्टेट्स गोवा एन्ड कर्नाटका आनी थर्ड स्टेटूय तितून इनवॉल्व आसा महाराष्ट्र. सपोज टू बी हेडींग दॅट ट्रीप since he is the minister for water resources department, adlo WRD minister, Goa Forward Party should have been leading us. Te yogna tinka kay padon osong na ata political mileage gevpak te oson NGT case file karta te honorable chief minister Dr. Pramod Sawant jer tika karta te amche sarkara jer tika karta arop karta केंद्र सरकाराचेर आरोप करतो. हांव इतलें सांगूंक सोदतां तांकां की पॉलिटिक्स तुमी कितली केली गोंयच्या लोकांक खबर आसा की हे डायवर्जन ऑफ दॅट रिवर म्हादय कळसा बांडुरा तेंच्यांनी जो बांद असो तयार केलो तिंगा आनी जे चॅनल घातले ते म्हाजे कडे व्हिडिओ बसून आसा सगळे. आय वी वेंट ओवर दे फॉर नियरली 3 आवर्स 3 वरां आमी आसले थिंगा. आमी आख्खो तो चॅनल तेणी कोहे बांदला अंडरग्राउंड ते आमी पळयल्ले आहा. तेजेर वॉटर भितर घेवपाचे जे चॅनल आहा एक अंडरग्राउंड आहा एक वयल्यान आहा सगळे आमी पळयल्ले आहा. तेन्ना एक खूंय आसले ऑल ऑफ अ सडन तेंकां आतां एक लॅटराचेर तेणी डिसायड केले की हे व्हडलो इश्यू करपाक लोकांक दाखोवपाक की गोवा फॉरवर्ड इज फॉर द पीपल. दीस हिपोक्रेटीक वे ऑफ शोईंग आउट टू द पीपल ऑफ गोवा दॅट वी आर कन्सर्न फॉर द गोवन एन्ड द गव्हर्नमेंट इज नॉट कन्सर्न, चीफ मिनिस्टर इज नॉट कन्सर्न. हाका अशें दिसता की त्या प्रोजेक्टाचेर जर कोणें चड उलयल्लो आसा
जाल्यार आमचो डॉक्टर प्रमोद सावंत आदी उलयलो आहा स्पिकर आसतना आनी आतांय उलयलो आहा. सो ही इज टेकींग अटमोस्ट केअर. ही हॅज गिवन टू आवर एनवायरमेंट मिनिस्टर ऑफ इंडिया प्रकाश जी जावडेकर. आदी अशें लेटर दिल्ले आहा, आतांच न्हू. तेन्ना गोवा फॉरवर्डाचो चीफ खंय आसलो, ते एक लेटर कितें ड्रिंकींग वॉटर मे बी गिवन टू देम म्हणून एक लेटर दिल्ले आहा आदी, म्हाका अजुनूय उगडास येता. कर्नाटका ड्रिंकींग वॉटर म्हणून कितें दिवचें आहा म्हणून व्हडलो बोबाव जाल्लो. तेन्ना येत आसले न्हू मंत्री आसले, हे गव्हर्मेंट आसले, तेन्ना हे कांय नासले. सो डोंट ट्राय टू गेन पॉलिटिकल मायलेज फ्रॉम टचिंग दीस इश्यूज. दीज आर व्हेरी सेन्सिटीव इश्यूज. दीज इश्यूज आर व्हेरी क्लोज टू द हार्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा एंड दीस गव्हर्मेंट इज व्हेरी मच सेन्सिटीव ऑन दीस इश्यूज. वी वील नॉट कॉम्प्रोमाइज ऑन मदय, वी वील नॉट कॉम्प्रोमाइज विथ कर्नाटका ऑर सेंट्रल गव्हर्मेंट एज फार एज मदय इज कन्सर्न. वी आर व्हेरी सिरियस अबाउट दीस इश्यू. वी हॅव फॉट. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकार, म्हापशें. साळगांवां वेर्णे आनी तुयां ह्या नियोजीत वीज उपकेंद्राच्यो निविदा रद्द करून त्यो आतां नव्यान काडपाचो प्रस्ताव आसा. वीज मंत्री निलेश काब्राल हांणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचे कडेन हो प्रस्ताव धाडला अशें वीज मंत्री काब्राल हांणी सांगलें. विजेच्या वितरणांत सुदारणा करपाचे यत्न सुरू आसात. हे खातीर भुंयगत विजेच्यो सोरयो तशेंच बंच्ड केबल घालपाची कामां सुरू आसात. 220 केवी ताकीची वीज उपकेंद्रां उभारपाचो प्रस्ताव आसा. साळगांवां वेर्ण्या आनी तुयां 220 केवी ताकीची वीज उपकेंद्रां जातली अशी माहिती वीज मंत्री निलेश काब्राल हांणी मुखार दिली. काडलेलो सालिगांव तुयें आनी वेर्ना फॉर 220 केवी सबस्टेशन. एक्चुली लास्ट टायम जेन्ना हांव मंत्री जालो टेंडर ऑलरेडी ऑन आनी तो सिंगल टेंडर जाल्लो. तेन्ना हांव जेन्ना जाल्लो इन 3 मंथ्स आय पुट इट टू कॅबिनेट एंड गॉट इट अप्रूव्ड टू गिव द वर्क ऑर्डर. बट समबडी हॅड रिटन अ कंप्लेन. सो आय वेंट इन टू द टोटल प्रॉस्पेक्ट्स ऑफ द टेंडर. वेर आय रियलाइज दॅट नंबर वन रियलायझेशन इज इन तुये द एअरपोर्ट विच इज कमींग वन्स पॉवर एट 110 केवी लेवल एन्ड वी आर पुटींग अप 220/33 केवी सबस्टेशन. सो अगेन वी हॅव टू स्पेंड मनी बिकॉज आमचो जो एअरपोर्टाचो कॉन्ट्रॅक्ट आसा मोपा कडेन दॅट वी आर एज गव्हर्मेंट वी हॅव टू गीव देम वॉट दे रिक्वायर फॉर पॉवर एट 110. सो द टेंडर वॉट वॉज डन फॉर तुये इज एब्सोल्यूट. सो वी आर रिवर्किंग इट, दॅट इज वन. दुसरे जे दुसरे तिनूय टेंडर आशिल्ले ती आतां टॅक्नोलॉजी चेंज जाल्ली आसा आनी आमी जे ते टेंडरान केबल आशिल्ले कंडक्टर आतां वेर्ना तुमी पळयता आपाराक काम दिल्लो आसा. वी आर चेंजींग टू एचटीएलएस कंडक्टर वी आर चेंजींग. सो इन दीस ओरिजिनल टेंडर्स दे वेर ऑफ नॉर्मल कंडक्टर. सो वी आर नाव इन्क्रिजींग द कंडक्टर स्पेसिफिकेशन टू पुट ऑन एचटीएलएस लुकिंग एट नेक्स्ट 50 इयर्स सो दॅट वी इनवेस्ट 20% मोर आतांच एंड वी गेट लायफ फॉर नेक्स्ट 50 इयर्स. आतां जे प्रोविजन आमी पळयलें जो एचटीएलएस कंडक्टर नॉन एचटीएलएस कंडक्टर घातल्या ते 220 केवी जर सबस्टेशन केल्ली तर विदीन द नेक्स्ट 5 इयर्स जशें वेर्ना इंडस्ट्रियल स्टेट वाडत आसा थंय ऑलरेडी थंय वेर्ना सबस्टेशना कडेन दो ओरिजिनल कंडक्टर वेर ऑफ लेसर कॅपेसिटी. सो वी हॅव डिसायडीड एज अ गव्हर्मेंट वी हॅव टेकन हांवें व्ह्यू घेतला. आमी ऑलरेडी सीएमओ प्रपोजल मूव केला टू कॅन्सील ऑल 3 टेंडर्स एन्ड रिटेंडर वीथ न्यू स्पेसिफिकेशन्स. कित्याक आतां कितें आहा न्यू स्पेसिफिकेशन म्हणल्यार स्काडा कंप्लेंट आसलं पूण जीएस आशिल्लें पूण ताका स्काडा कंप्लेंट करता म्हणजे अनमेंड जे आज देशभर थोडे कडेन डिस्कॉम करता अनमेंड पॉवर सबस्टेशन दॅट इज माय आयडिया ऑफ डुईंग. सो वी वॉन्ट टू ट्राय दीस फर्स्ट अनमेंड म्हणजे नॉर्मल मॅनपॉवर दवरून जे मेंटेनन्स टीम आसता ती आसतली पूण ऑलमोस्ट अनमेंड आसपाक जाय म्हूण ते प्रोविजन करपाक वी आर कॅन्सलींग ऑल 3 टेंडर्स ऑफ सालिगांव ऑफ तुये एन्ड ऑफ वेर्ना एन्ड कमींग आउट वीथ अ मॉडर्न लूक ऑफ अनमेंड पॉवर स्टेशन वीथ अ हायर एनहान्समेंट ऑफ कंडक्टर्स एचटीएलएस कंडक्टर घालून टू ड्रॉ मोर पॉवर. नॉर्मल पॉवर जे 250 एम्स ऑर 270 ऑर 300 एम्स जातले दीस टेक्स अराउंड 600-700 एम्स. सो वी वील टेक दीस 220 केबल्स एट नेक्स्ट 50 इयर्स लेवल. नेक्स्ट 50 इयर्स जे केबल आमकां म्हणजे नॉर्मल ग्रोथ जो जाता. सो इन्फ्रास्ट्रक्चर आमी फुडें आतां कितें जाता सालेगांव आनी बाकीचे एरियेन कलंगूट एरियेन जर आतां तेकाय आमी प्रपोज करता टू चेंज द कंडक्टर्स कितें आतां एग्जिस्टींग कंडक्टर तो लो कॅपेसिटीचो आसा. सो ऑल दीस वी आर डूइंग इट एट 33 केवी सायड पूण 220 केवी सबस्टेशन जर आमी आतां पयशे घेतले 124 कोटी 200 कोटी मोडटले
तितू ऑलरेडी वी हॅव डिसायडेड टू डू अनेक 10-15 कोटी एक्स्ट्रा घालून टू लुक ॲट अ फ्युचरिस्टिक दिस. सो वी हॅव डिसायडेड टुडे, आय हॅव मूव्ड अ नोट टू द ऑनरेबल CM टू कॅन्सल ऑल द 3 tenders अँड वन्स CM अप्रूव्ह वी विल रीफ्लो द टेंडर विथ द ऑल 3 substations 220 kV सबस्टेशन ॲट बिगर ॲट अ मोर मॉडर्नाइज लेवल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विसाव. This is InfoMedia Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राईम सहेली मेगा इव्हेंट. प्राईम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राईम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्राईम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फाटी येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो.
सांगे भागात सरकारी जमिनीचेर गोंया भायल्या लोकांनी बांदिल्ले बेकायदेशीर घरां जाता तितले बेगीन मोडची ना जाल्यार आमी थळावे गोंयकार आपआपल्याक जाय जाय थंय घरां बांदतले मात तेन्ना मात आमची घरां मोडपाक दिवचे नात अशी शिटकावणी थंयच्या थळाव्या लोकांनी दिल्या. ब्रेस्तारा सकाळी सांगे तालुक्या भितर पंचायत वाठारांत वेगवेगळ्या सुवात्यांनी बेकायदेशीर बांदकामाची पळोवणी BDO आनी पंचायतीन केली. 2 वर्सां आदी ह्या गजालीची आमी कागाळ केल्ली मात सरकारी अधिकाऱ्यांक कांयच कारवाय करूंक नाशिल्ले. सरकारी अधिकारी कामां करिनात आनी हाचो त्रास गोंयकारांक जाता अशें थंयचे थळावे उलयले. आज कित्याक लागून इन्स्पेक्शन जाल्ले हांगा? हे इन्स्पेक्शन फक्त इलिगल कन्स्ट्रक्शन जाल्लें आसा गोवर्मेंट लँडाक, आनी तो गोवर्मेंट लँड आतां हो जागो विकलो कोणें, दिलो कोणाक आनी घेतलो कोणें, तो आमी तेंका मेन्शन केल्लें. पुलिसांनी रिपोर्ट केला, पुलिसां तितून लागून ना, कित्याक पुलिसान आमकां ऑलरेडी आपल्या रिपोर्ट पावयल्लो आसा. पूण जेन्ना आमकां हो जागो विकलो तो मनीस जायो, हांकां फोटोय न्हेसको लोकांक विकनाका, आनी जरी तर हें तर घर तर डिमोलीश जायना जाल्यार आमी म्हजी सकयल्या पळय शेतां आसा 20/0, 22/0 म्हगे शेत, आमच्यान जाय जाल्यार आमी फाल्यां आनी एक घर बांदता आमकां जाय जाल्यार, पूण आमगेल्या घराचे मोडपाक येवपाक जायना. कोण खंयचे हे बांदल्या ते आमकां खबर ना, खंयचे म्हण ते आनी कोण विकल्या म्हण तो खबर ना. पंचायतीक मागल्ले आसा सगळे, पंचायतीन आपल्याक खबर ना म्हणलें, कोण मागले आनी कोण विकले म्हण ते खबर ना म्हणलें पंचायतीन. आमचे कडेन आसा प्रूफ आसा, जाय जाल्यार दाखयता तुमकां आमी. पूण आमकां म्हणटा कितें, आमी हे भाशेन तर एक एकलो तर मनीस येयन रावत लागलो फाल्यां गांव सगळो गांव जातलो. आमकां आमगे हितून सत्ते ना. कोण रावता हांगा? हय रावता, हिंग रावतात. फुडलो स्टेप कसो आसा तुमचो? फुडलो स्टेप आमचो असो आसा, ही पळय इलिगल आसा न्ही, गोवर्मेंटान डायरेक्ट डिसिजन घेवची. आमी कितें तिसरे पार्टी इन्स्पेक्शन जालां, एक पार्टी इन्स्पेक्शन आमी बंद केलें. आतां आमचो स्टेपस आसा ही घरां डिमोलीश करची, वो आमचो एक हें आसा. ना जाल्यार आमी एक घर बांदतात, आमचें घर मोडचें न्हू, आमकांय डायरेक्ट तेणी BDO'न जावं पंचायतीन आमकां नंबर दिवचे, आमी बांदता. आमकां कितें घर आसा बांदपाक? आमी गोंयकार, आमची शेतां, आमची बाउंड्री स्टोन आतां दाखयलो तुका आमी थंय, तिचे आमी दाखयता, आमी बांदता. सेकेंडली हो IIT येता तेन्ना पासून आमी एका प्रोजेक्टाक ओपोज करपाक गेल्लो, IIT प्रोजेक्टाक आमी ओपोज केलो बी, हांवेंच लीड मारले आनी हांवेन घेतलो. हो बाय बाय हो इनास कारवालो म्हणटो लागलो न्हू, इनास एक्सपायर जाला, हो इनास म्हणटो एक्सपायर जाला. पूण हो इनास कारवालो पासून हो न्हू विकलो तो न्हू, आनी दुसरो इनास, दोनूय इनास एक्सपायर्ड बाय लीज जाल्यार तेणी तो विकलो खंयच्यान, कोण विकलो? मेलो मनशान विकलो काय जिते मनशान विकलो? हो मनीस पयलीं आमकां जाय. आमी कोणा हितून इनवॉल्व करना, पंचायतीक इनवॉल्व करना, मुन्सिपाल्टी आनी हेका मुन्सिपाल्टी लागना, पुलिसाक इनवॉल्व करना. पूण फक्त आमकां पंचायतीन तेजे जातिल्ल्यान BDO'न जातिल्ले फास्ट एक्शन घेवपाक जाय, कित्याक आतां हेका करपाक लागून आमी 1.5 वर जालें, 1.5-2 आसा न्हू. तुजें म्हणणें कितें? हें सगळें फ्रॉड म्हण तूं? हो हें सगळें फ्रॉड, हें सगळें फ्रॉड ना. पळय आमी दाखयता, प्रूफ दाखयता, आमचे कडेन प्रूफ आसा. आरे बाबा पंचायतीक मागलो दाखयता, सांगू उलय तूं. आमी पंचायतीक मागले, पंचायती कडेन कांय ना तेचो आन्सर ना. पळय RTI मागले, RTI येवूं ना, तेका रिप्लाय कांय ना, आमचे आपल्या कडेन कांय ना म्हणटा पंचायत. जाल्यार हो बोगस जालो ना, हे सगळें बोगस जालें. बोगस करून 10 प्लॉट करून घेवप म्हळ्यार हांगा आमी, हांव जेन्ना 2017 निवडून येयलो पळय न्हू, तेजे नंतर हांगा IIT बोवाळ जावपाक लागलो. तेजे नंतर तलाटी घेवन म्हाका हांगा पयली येयली सर्वे करपाक, हांव म्हळ्यार हांगा घरां आहा कितें. तेन्ना तलाटी म्हाका घेवन येयली, तेन्ना एकदां सर्वे केले, मागीर आमी हांगा कंप्लेन जाले उपरांत सेक्रेटरी म्हाका घेवन येयलो, तेन्ना सर्वे गेली. तर काय आसतना हांव करप म्हणून अशें हें म्हणलें, एक्चुली तें म्हाज्या टायमार जावनासलें. आनी आमी पंचायतीनूय तेंकां कांय दिलें ना, हीं इलिगल घरां, हेजो भाटकार कोण, तेजो ओनर कोण, पंचायतीक हेंचें कांय ना. तेणी बिंदास घर काडलें आनी तें रावता हांगा. आनी खरें म्हळ्यार हांगा हीं तेंकां पळयल्या न्हू, हांगा बियराची पार्टी करता, बियरी भरपूर कितें कितें हाडटा, धबे भरपूर आसा. पूण हेजेर गोवर्मेंटान एक्शन घेवची. आमी पंचायतीसून BDO'सून आमी आमचे प्रोसेस चालू करता आनी डेप्युटी कलेक्टर कलेक्टराक धाडपा तें काम गोवर्मेंट करता. आमची एक सांगपाचें म्हणल्यार ही कंप्लेन करून मोर देन नियरली 2 इयर्स जावपा आयली, कोणाच ऑफिसर आयली, कांयच एक्शन ना. तेजे उपरांत आमी परती कितली लॅटर करीत आहा, पूण कोणूय ऑफिसर वो गोवर्मेंट ऑफिशियल फुडें सरना हें करूंक. आमी आमचे पयशे मोडून हें सगळें करूंक भोंवता जाय, आनी हे ऑफिसर आसा तेंकां आमी गोवर्मेंट पयशे दिवन दवरता हीं काम करूंक, पूण तें करून न्हय. तेजेर गोवर्मेंटान लक्ष घालचें. इलिगल आसा तेंकां उडोवपाचें, नाजाल्यार आनी कोणूय सगळें बांदीत रावतले. आयज तुमी हांगा कित्याक जमयल्या?
हे कंस्ट्रक्शनाक लागून जाय आमी हिंगा कित्याक ही बेकायदेची घर कितली आहाय आमचे जर शेतकारांनी ती थोडीशी ती खोप बी बांदली न्हू खोप बांदले हे ते म्हणटाय आमकां तो शेतकारांक उंच बांदूंक मेळनाला हे बेकायदेशी कोणूय येवन हिंग बांदतले आनी तांकां मेळटलो आमकां कित्याक मेळना शेतकाराक हे नाका हिंग तर म्हणना न्हू आमी आमगे हिंग घर बांदतली सायडीन शेतकार जायते जाण आहाय तेंगे काजू रोपले सगळे अक्रोचमेंट केलो आहा आनी हिंगा ते प्रमाणे तिंग घर बांदून तिंग रावूंक शकताय तिंग कितें घरदार ना घराको तेंगे प्लेस इलो आहा भुरगीं बाळ वाडत येता तिंग प्लेसूय बी आसना तिंग बांदूंक शकता हिंग तर दोग बेकायदेशी घर आहा आमी हिंग बांदतली कित्याक आमगे लोकांक जाय न्हू आनी हे भाशेन येवन थोडो थोडो लोक हिंग सगळो गांव जातलो हिंग जायते लोक जातली आनी आमगे गोंयकार आहा न्हू ते गोंयकार सारके गोंयकारूय उरची ना आनी होच लोक आमगे गोंयकार जातली देख आमी गोंयकारान सांबाळचें हें गोंयकाराकूय पयलीं हक्क आसूंक जायो सरकारा कडेन कितें मागता तुमी सरकारा कडेन आमी कंस्ट्रक्शन उडोवची नाल्यार हें कंस्ट्रक्शन तर उडयना आमी घर बांदतली बेकायदेशीर हिंग आसतली अक्रोचमेंट प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकार मडगांव म्हादळ ही गोंयची जिवनदायिनी आनी तिचे खातीर राजकारण करून तूं तूं मेची नाटकां करूंक आपणाक वेळ ना आनी मुख्यमंत्र्यानूय ह्या विशयाचेर राजकारण करचें न्ही राजकारण करतले जाल्यार गोंयांत जायते विशय आसा आमी कोर्टान गेल्ले ते बरें जालें खरें म्हळ्यार मुख्यमंत्र्यान आमच्या निर्णयाक येवकार दिवंक जाय आशिल्लो अशें फातोडेचे आमदार विजय सरदेसाई हांणी सांगले म्हादयचो प्रस्न मतींत घेतलो जाल्यार मुख्यमंत्री म्हादय विशीं संवेदनशील ना अशें दिसून येता अशें आमदार विजय सरदेसाई हांणी मुखार म्हळें सो हें लॅटर दिवन स्टेटस को डिस्टर्ब जालो आनी एज अ रिस्पॉन्सिबल पॉलिटिकल पार्टी वी डिसायडेड टू गो टू NGT सो हातूंत आमचें चुकलें कशें आतां म्हाका अशें दिसता खरें मुख्यमंत्री जर खरो गोंयकार जाल्यार मुख्यमंत्र्यान आमकां ही शूड हॅव वेलकम्ड अवर एक्शन की बाबा आपूण हे तरी कोर्टान गेले म्हणून ओ मुख्यमंत्र्याक अशें म्हणूंक जाय काय की आमी वचूंक सोदताले आमचे पयलीं तुमी कित्याक गेले काय म्हणून अशें बी ताका दुखता काय वो म्हाका उत्तर मेळना तेजें मुख्यमंत्र्यान आपूण मुख्यमंत्री गोंयचो जाला म्हणून केन्ना केन्ना याद ताका उरूंक जाय हें एक नवेंच कॉम्बिनेशन ताजेर CM डिस्टर्ब जायना काँग्रेस पार्टी थंय मेमोरँडम दीत आहा गांवां गांवांनी वचून दिता ताजेर चीफ मिनिस्टर डिस्टर्ब जायना चीफ मिनिस्टर डिस्टर्ब गोवा फॉरवर्ड पार्टी NGT गेली म्हणून डिस्टर्ब जाता हाजेर म्हाका दिसता वी हॅव अपसेट द एप्पल कार्ट ऑफ द BJP वी हॅव सक्सिडेड टू एन्श्युअर दॅट देर इज नो मॅच फिक्सिंग इन दीस आनी वी हॅव ऑल्सो प्रोवन दॅट वी टेक ऑर्डर्स फ्रॉम द पिपल ऑफ गोवा वी डोंट टेक ऑर्डर्स फ्रॉम बेंगलोर ऑर फ्रॉम दिल्ली आय एम सेईंग बेंगलोर बिकॉज चीफ मिनिस्टर वॉज इन बेंगलोर इन्सिडंटली when there was this hartal here so ashe ajer maka dista ata ki mukhyamantryan next cabinet meeting in ek minimum qualification ja astani OSD khatir ghetla tashe ek minimum qualification chief minister khatir ghun jay ki he should be at least a goinkar by heart minimum mukhyamantri mhanta to fullo goyan jo jatlo ताजें काळीज तरी गोंयकारांचें आसूंक जाय म्हण हें तरी मिनिमम क्वॉलिफिकेशन ताणें घेवचें हें म्हजी ताका एक व्हडली एक विनंती कित्याक आज जे भशेन गोंय चलपाक लागलां आनी आज जे भशेन एडवायजरी पोजिशनान रिक्वायरमेंट देवया म्हणून आमचे कॅबिनेट डिसिजन घेता हें आमकां दीस म्हाका दिसता वी आर गोइंग टू बी द लाफींग स्टॉक ऑफ द कंट्री एडवायजरी पोजिशन म्हण तें सदांच सुपिरियर जाता तितलो हायली क्वॉलिफायड मनशाक हाडूंक जाय थंय एक LDC नाल्यार पिवनाच्या कॅटेगरीचो मनशाक जर तूं हाडून बसोंक लागलो एडवायजर म्हणटा तो मागीर तुजें कितें जातलें तूं दिवाळे काडटलो कसलें तें कळटा क्लियर कट कळटा हाजेर आमच्या वेळार थंय एक कन्सल्टंट म्हणून एक पोस्ट केल्लो परिकरान ताणें म्हणलें दे शूड बी एक्सपर्ट्स इन देअर फिल्ड म्हणून एक मंत्र्याक तसलो पोस्ट भरूंक कापासदाद जाली ना आनी तो एप्रूव करनाशिल्लो पोस्ट क्रिएट केल्लो पूण बरो मनीस सामको पावरफूल कोण तरी हाड वीथ इम्पॅकेबल क्वॉलिफिकेशन जाल्यारूच आपूण ताका कन्सल्टंट म्हणून एलाव करता इवेंच्युली नॉट अ सिंगल मिनिस्टर इन द कॅबिनेट कूड फील इट म्हाका दोन OSD मेळटाले हांवें एकूच OSD भरिल्लो म्हजो एक OSD जो आशिल्लो तो ही वॉज अ ग्रेज्युएट इन इंजिनियरींग ही वॉज द ओन्ली पर्सन हुव पास दॅट एग्जाम तुगेली ती खंयची ती सिनियर ग्रेड ऑफिसर ती पळय एग्जाम जाल्ली ती
तो म्हजो ओ एस डी तो आनी तो कितें फावोर मारून जावं ना तें ओगीत दाखोवपाक जाय आमी फुडली एग्जाम तेणें एपियर पसून करूं ना जप मार म्हण तुजें कित्याक मुख्यमंत्री डिस्टर्ब जालो खंय वच कसो पास जालो काय म्हणून कित्याक पास जातात क्वॉलिफिकेशन काउंट्स यू कांट रीच पोजिशन विदाउट क्वॉलिफिकेशन्स दीस नॉर्मली हॅपन्स वेन अ चीफ मिनिस्टर गेट्स अपॉइंटेड इफ ही गेट्स इलेक्टेड इट्स डिफरंट वेन यू गेट अपॉइंटेड क्वॉलिफिकेशन इज नॉट रिक्वायर्ड. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार जॉन डिसिल्वा पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विसाव. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एंड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. बसले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष्य वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. 2014 वर्सा सावन स्ट्रीट वेंडींग कायद्यानुसार समिती काडपाचे आदेश सरकारा कडल्यान आयिल्ले. केंद्र सरकाराचो हो कायदो एखादो मनीस जर कसलोय वेवसाय करता जाल्यार ताका आडावचो न्ही हो ह्या समिती काडपा फाटलो उद्देश. मात आदी जी समिती काडिल्ली त्या समितीची एकय बसका जावं नात.
आनी ते खातीर नवी समिती काडटले आनी 45 दिसां भितर ही समिती स्थापन करतले अशी माहिती फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वेंकटेश नायक हांणी दिली. 2014 पासून आमकां स्ट्रीट ब्रँडींग कमिटी काडपा खातीर गोवर्मेंटा कडल्यान डायरेक्शन येयल्लें. हो सेंट्रल गोवर्मेंटाचो स्ट्रीट ब्रँडींग लायव्हलीहूड एक्ट जो इम्प्लिमेंट करपा खातीर जो बिजनेस जो मनीस आपले पोटाक जगपा खातीर बिजनेस करता ताका अडोवंक जायना आनी ताजो वेवसाय करपाक ताका दिवप हे फाटल्यान ह्या एक्टाचे हे करता आशिल्लो. त्याच बरोबर जी कमिटी काडलेली फाटली ती कमिटी स्ट्रीट वेंडर ट्रेडर्स मागीर पुलीस ऑफिशर्स डेप्टी कलेक्टराचे एक रिप्रेजेंटेटीव हेल्थाचो एक रिप्रेजेंटेटीव मागीर TCPचो रिप्रेजेंटेटीव काउंसील आनी इतर वेपारी अशे हांकां घेवन तो करपाक जाय आशिल्लो. पूण तो जेन्ना कमिटी काडली ती मार्केट वेंडर्सांक तेजेर मेंबर घातले आनी ती कमिटी जी आशिल्ली तेंची 2 वर्सांचो एक मिटींगूय जावना आनी कांयच जावनाशिल्लें. जेन्ना हांव चेअरपर्सन जालो तेन्ना म्हाजे नदर येयलें आनी हांवें तें सगळें पळयलें जाल्यार ती कमिटी काडलेली जी आसा तितून स्ट्रीट वेंडर खंयच नाशिल्ले. म्हणून आमी परचे आमची स्टँडींग कमिटी डिसिजन घेतलें की सद्या ती कमिटी अस्तित्वात नासल्या कारणान म्हणजे केन्ना मिटींग न जाल्ल्या कारणान आतां आमी फ्रेश कमिटी काडची. तेजे खातीर 45 days भितर आमची कमिटी काडपा खातीर जे मेंबर्स तेजे डायरेक्शन आमकां दिलां हाजेर गॅजेटीचेर पब्लीश जावन आमकां जो एक्टाचेर येयल्या त्या लोकांक त्या ऑफिसरांक त्या कमिटीचेर घालून ती कमिटी एक्टीव करपा खातीर आमचे प्रयत्न आसा आनी ते आमकां 45 days भितर आमकां क्लियर करपाक जाय. त्या बरोबर एक्टींग कमिटी म्हणून चीफ ऑफिसर चेअरपर्सन व्हायस चेअरपर्सन काउंसिलर म्युनिसिपल इंजिनियर JE आनीक म्युनिसिपल सुपरवायजर आनी MI अशी हेंची कमिटी एकठांय येवन ही सगळी आयडेंटिफाय करप आनी जी फाटली जे स्ट्रीट वेंडर रजिस्टर केल्ले तेंची कार्डां रिन्युअल करपाक जाय आनी ते भायर नवे कोण येयल्ले आसा तेंचीय कार्डां करपाक जाय आनी तांकां ती आपलें जिवन जगपा खातीर धंदो करपाक दिवपाक जाय. त्याच बरोबर चतुर्थी टायमार वेंडर्स येता दिवाळे टायमार वेंडर्स येता भायर सिटी सांगून मागीर क्रिसमसा टायमार येता मागीर शिगमोत्सवा टायमार येता जे कवाली जाता फुडल्यान तेन्ना येता म्हणजे अशे लोकांक आमकां स्ट्रीट वेंडर्सांक आमकां आयडेंटिफाय करपाक जाय आनी ते आयडेंटिफाय करून तांकां कार्ड दिवपाक जाय रजिस्ट्रेशन तेंचे करपाक जाय. रजिस्ट्रेशन फी तेंची 2000 रुपया आसा आनी त्याच बरोबर एवरी इयर तेंची ती कार्डां जीं आसा तेच मनीस ते बसता काय ना हें पळोवप आनी जर ते कार्डा शिवाय जर कोणी जर बसले आसत जाल्यार तांकां 30 days भितर नोटीस दिवन तांकां रजिस्टर करपाक जाय आनीक ते रजिस्टर जाले नंतर तांकां खंय तरी एक जागा तयार करून ते जागेर तांकां स्ट्रीट वेंडींग झोन ह्या झोनाचेर तांकां बसोवपाक जाय. तेन्ना हो ताजो हें आसा आनीक ह्या हितून अशें म्हणलेलें आसा की ते स्ट्रीट वेंडरांक वेपार करपा तांकां कितें कोण पुलिसी हाडूंक शकना ना म्युनिसिपालिटी हाडूंक शकना जो पर्यंत तांकां रजिस्टर करना आनी त्या बरोबर तांकां दुसरे कडेन जागा दिना तो पर्यंत तांकां कांय करूंक मेळना. तेन्ना आमी हो स्ट्रीट वेंडींग एक्ट जो आसा तो इम्प्लिमेंट करपा खातीर तशेंच स्ट्रीट वेंडरांक रजिस्टर करपा खातीर आमी 45 days भितर आमचें काम करतले आनीक स्ट्रीट वेंडरांक आमी न्याय दिल्ले. प्लेस वेरीफाय केल्या वो तुमी हें केला ते आमची सर्वेक पयली केल्ली आशिल्ली प्लेसीस एक आशिल्ली पेट्रोल पंप मुखार ती फुलकार बसता ती देसाई क्लोथ मर्चंट आसा तेजे सायडीच्यान जी आसा पळय पॅसेज आसा थंय मागीर दुसरी आसा ती आमचे फेस्टिवल टायमार येता ते कुडतरकर मागीर आमचो हे विश्रांती बार रेस्टोरंटाच्या फुडल्यान ते वयर आमचे चिरपुडकाराचे दुकान आसता पर्यंत आनी गांवणेकार जी बिल्डींग आसा तेज्या फुडल्यान जेन्ना दसरो की चवथ आसता तेन्ना फुलां घेवन येता आवटसायडर म्हणजे भायल्यान जे वेंडर ते मागीर मार्केटाच्या फुडल्यान आमच्या अप्पर बाजार मार्केटा फुडल्यान थंय बसता मागीर बोरकर पेट्रोल पंप आसा तेजे समोर जी जागा आसा थंय लोक बसता. ही जागा आमी आतां आयडेंटिफाय करपाची आसा सगळ्यो आनी स्ट्रीट वेंडींग झोन म्हणून करपाचें आसा आनी तेंचेर तांकां वेपार करपाक मेळटलो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. परवरे नव्या हायकोर्टाच्या इमारतीत प्रवेश करताना आणि भायर सरतानाच्या जंक्शनाचं कशा तरेन प्लान करचो हाचेर भासाभास करपा खातीर GSIDCचे अधिकारी तसेच कंत्राटदार आणि येरादारी पोलिसांनी सायटीचेर वचून पळोवणी केली.
हे काम आता सुरू करतले, मात हे काम करताना येरादारी कशाच प्रकारचा त्रास जावचो ना हाची खबरदारी घेतले असे येरादारी DYSP धर्मेश आंगले हांनी सांगले. इशू काय ना, नवी हायकोर्टाची बिल्डिंग बांधल्या, तातून भितर वचपाचे ट्रॅफिकान हायकोर्टांतल्यान भायर सरून मागीर येवपाचे ट्रॅफिक पळय आसा, ते जंक्शन कशें आमी प्लॅन करता पळय, ताज्या बद्दल DSIDC चे ऑफिसर्स आनी कॉन्ट्रॅक्टर्स एक कडेन येवन आमी एक डिसिजन घेवन आनी केन्ना पासून काम सुरू जाता, इफी येवपाची आहा ना. हे पळय, हे हो हायवे कडेकूच उरलो, हे दुसरें काम पळय आसा हे सायडीचे, सो ताका मेन ट्रॅफिकेक कांय इफेक्ट जावचो ना, कोणाक कळचे पसून ना हें काम चालू. आतां आमी आनी एक मेजर डिसिजन घेवपाक जाय, तो रस्तो पळय आसा त्या सायडीचो, एसेंब्ली सायडीचो, ताजो हायट आमी वाडोवपाची आसा आनी ताका आस्फाल्ट करपाचो, तेन्ना म्हाका तो रोड क्लोजर घेवचो पडटलो. सो दॅट टायम वी वील कम बॅक टू यू, वी वील टॅल द पब्लीक, वी वील गीव सफिशियंट अवेरनस टू द पब्लीक दॅट वी आर गोईंग टू डू दीस. सो वॉट हॅज टू बी डन इन द नेम ऑफ डेव्हलपमेंट हॅज टू बी डन, वी हॅव टू डू इट. सो आज नाल्यार फाल्यां आमकां करचें पडटलें, सो तें करून उडोवचें पडटलें जेन्ना एज इन गूड वेदर. केन्ना पासून तुमी चालू वाडोवपाक? प्रोबेबली नेक्स्ट वीक वी वील टेक अ डिसिजन. तुमकां दिसता की आतां फेस्टिवल सिजन आहा, इफी आहा, इट वील बी इनकन्विनियंट? आय नो इट इज गोइंग टू बी इनकन्विनियंट, बट यू हॅव टू ट्राय अँड अंडरस्टँड दॅट ड्युरिंग रेन्स, ड्युरिंग मॉन्सून ऑल्सो इट वॉज नॉट पॉसिबल फॉर दॅम टू डू द वर्क, बिकॉज ताका हॉट मिक्सींग आसा आनी ताका काम आसा. ओके, सो इट वॉज नॉट पॉसिबल ड्युरींग द मॉन्सून, सो वी हॅड टू वेट फॉर द मॉन्सून सिजन टू बी ओवर, अदरवायज बाय नाव वी वूड हॅव फिनिश्ड इट इफ मॉन्सून हॅड एंडेड इन टाइम. म्हणजे आतून सेतू वील बी यूज बाय द मोड ऑफ ट्रान्सपोर्ट? या अटल सेतू वील बी यूज एज अन ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट वेन दिस वर्क इज गोईंग ऑन, अँड सम पार्ट ऑफ दिस रोड ऑल्सो वी आर गोईंग टू मेक डिवाइड दिस रोड इन टू टू पार्ट सो दॅट कमिंग गोईंग इज पॉसिबल ऑन दिस. अँड फॉर द टू व्हीलर्स, टू व्हीलर्स वील नॉट बी अलाउड फ्रॉम टॉप, दे वील गो फ्रॉम बिलो. सो दॅट लेन, दॅट लेन, एव्हरीथिंग वी वील डू फॉर यू, डोंट वरी. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजीत. आता घेऊया एक व्यावसायिक विसाव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक? हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ.
तियात्रीस कार्यावळेन तुमकां समस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन जो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. हॅरी फर्नांडीस दिग्दर्शीत नवे कोंकणी चित्रपट बँडकार द म्युझिशियन ह्या फिल्माचे 13 नोव्हेंबराक मडगांवां प्रदर्शन जातले अशी माहिती ह्या चित्रपटाचे सहनिर्माते तशेंच अभिनेतो प्रिन्स जेकब हांणी मंगळारा घेतिल्ले पत्रकार परिशदेंत दिले. ह्या पत्रकार परिशदेंत अभिनेत्री वर्षा उजगांवकर, नायजा लोटलीकार, अभिनेतो केविन डिमेलो आनी दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस हाजीर आशिल्ले. आयज खोस भोगता हांगा आमचें प्रेस कॉन्फरन्स घेवपाक आमच्या फिल्मा वयर बँडकार. हे फिल्म दुबयन रिलीज जाले, एकाच दिसा 3 प्रयोग जाले आनी लोकांची उमेद आनी उत्साह पळोवन आमकां खूब आनंद जालो, खोस जाली आनी रिस्पॉन्स ह्या फिल्माक बरें मेळ्ळें. आतां आनीक 15 शो दुबयन आसात, मागीर इज्रायलान आसात आनीक ह्या म्हयन्याचे 13 तारखेर ऑन 13 सांजेच्या 7:30 वरांचेर गोंयांत हें फिल्म रिलीज जाता रविंद्र भवन मडगांव हांगासून. ह्या फिल्माचो रायटर, डायरेक्टर आनी वन ऑफ द प्रोड्युसर हॅरी फर्नांडीस जो बरकूरचो मँगलोरचो म्हणल्यार जाता आनी हातूंत मेन भुमिका करपी आमचे गोंयचें खाशेलपण म्हटल्यार वर्षा उजगांवकर जाणें बॉलिवूडांत खूब नांव नाजोडल्यां आनी आतां आमकां लाभलां आमचे कोंकणी फिल्म इंडस्ट्रीक. आमचे बरोबर आसा नवी 2 कलाकारां, केविन डिमेलो जो ह्या फिल्मांत आसा, मागीर नायसा लोटलीकर ही जावन आसा वॉयस ऑफ गोवा हाचें सिंगर खूब आसा. तर आतां कोंकणी फिल्मां बरी येवपाक लागल्या आनी आतां लोकूय थिएटरांनी येवपाक लागला फिल्मां पळोवपाक. हालींच आमोरी हें फिल्म जालें, ताकाय नॅशनल अवॉर्ड मेळ्ळो. तांचे प्रोड्युसर, तांचे रायटर, डायरेक्टर तांकांय पोरबी, कारण आमी एकामेकाक खांदा खांद मारून गेल्यारूच कोंकणी फिल्मां फुडें सरतली. आनीक पावटी सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटलेच आमी, पूण हांवूय म्हणटा कारण तुमी कोंकणी भाशेक आनी खूब गोंयकारांक सांगता. उपस्थीत सगळ्या पत्रकारांक हांव येवकार दिता, नमस्कार म्हणटा आनी म्हाका खूब खुशी भोगता की दुसरे फावटी हांव हे प्रेस कॉन्फरन्सीन तुमच्या फुडें येतां म्हज्या कोंकणी सिनेमा खातीर, म्हज्या मातृभाशेच्या एका सिनेमा खातीर. आनी अर्थात हाचे सगळे क्रेडीट हांव आमच्या डायरेक्टराक आनी वन ऑफ द प्रोड्युसर हॅरी फर्नांडीस हांकां दिता, कित्याक मराठीन इतली सिनेमा करतकीर, हिंदीन करतकीर म्हाका सदांच अशें दिसतालें की कोंकणी हांवें म्हजें योगदान दिवं जाय, पूण तशा प्रकारची एक संदी मेळनाशिल्ली, बरो रोल येनाशिल्लो. ह्या खंयच्याय कलाकाराक एक बरो रोल जाय आसता व्यक्त जावपा खातीर, एक्सप्रेस करपा खातीर, आनी तसो रोल म्हाका म्हज्या मातृभाशेन हॅरी फर्नांडीसान हाडलो जो एक मँगलोरकार जावन आसा. शर्वराज इको फार्म हे गोंयांतले एकमेव फार्म आसा जातूंत सगळ्यो बऱ्यो बऱ्यो सुविधा आसात. ह्या फार्मांत तुमकां खंयच्याच पिरायेची मर्यादा ना, जाणट्या सावन नेणट्या मेरेन लोकांक ह्या फार्मांत प्रवेश आसा.
आमकां गोंया वांगडा भायल्या पर्यटकांचो बरो प्रतिसाद मेळ्ळा. आमचो पयलो टप्पो यशस्वी रित्या पुरो जालो आनी आतां आमी दुसरो टप्पो सुरू करतात. आनी ह्या दुसऱ्या टप्प्यांत एम्युजमेंट पार्क सुरू करपाचो आमचो विचार आसा अशी माहिती शर्वराज इको फार्माचे धनी रामापती केशव पित्रे हांणी दिली. बरोबरून असो प्रतिसाद गोवन टुरिस्टांचो म्हणजे लोकल टुरिस्ट तशेंच भायल्या टुरिस्टांचो सुद्दां आमकां दिसून आयलो. आनी हो जो सगळो प्रकल्प आसा शर्वराज इको फार्म हो 5 टप्प्यां मदीं पूर्ण जातलो. तर त्यातलो हो पयलो टप्पो आमी 9 मार्चाक सुरू जालो. तत्कालीन सभापती डॉक्टर प्रमोद सावंत, पर्येचे आमदार आनी गोंयचे माजी मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे तशेंच इतर मान्यवरांच्या उपस्थितीन 9 मार्च 2019 ह्या दिसा आमी शर्वराज इको टुरिझमचो पयलो प्रकल्प सुरू केलो. पयलो टप्पा सुरू जालो आनी ह्या माध्यमांतल्यान आमी लोकां खातीर वॉटर पार्क आनी एडवेंचर पार्क ह्यो ज्यो कितें गोश्टी आसा त्यो आमी इंट्रोड्यूस केल्यो. आत्तां येत्या 16 तारखेक आमी शर्वराज इको टुरिझमचो दुसरो टप्पो सुरू करपाक वयता. पावस येदा तुमी सगळे जाणात की व्हडलो पडलो, त्या खातीर आमकां थोडो टायम जालो. पूण येता त्या 16 तारखेक आमी ह्या शर्वराज इको फार्मचे दुसरो टप्पो सुरू करता आनी तातूंत आमी एम्युजमेंट पार्क इंट्रोड्यूस करता जे गोंयान पयल्यांदा ही संकल्पना येतली. जातूंत आमी ऑर्गेनीक फार्मींग, वॉटर पार्क, एडवेंचर पार्क हे आमच्या शर्वराज इको टुरिझमान पयल्या टप्प्यानूय आशिल्लेच. त्या बरोबरच ह्या फुडें आमी एम्युजमेंट पार्क आनी त्याच्या माध्यमांतल्यान जायंट व्हील, टाराटारा, ट्रेन्स, ल्हान भुरग्यां खातीरच्यो ट्रेन्स, बोटींग आनी जंपींग हे जे कितें आयटम्स आसता जे आमकां केन्ना तरी खंय तरी SL वर्ल्ड किंवां तत्सम व्हडल्या व्हडल्या पार्कांनी गेल्या उपरानूच पळोवंक मेळटाले ते गोंयान फस्ट टायम आमी ह्या शर्वराज इको फार्मांतल्या माध्यमांतल्यान सुरू करता. आनी ताचो उद्घाटन सोहळा 16 नोव्हेंबर ह्या दिसा सांजचो 5 वरांचेर पुजनीय ब्रह्मेशानंद स्वामी आनी गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी इतर मान्यवरांच्या उपस्थितींत जातलो. त्याच बरोबर शर्वराज इको फार्म आमी सामाजीक उपक्रम राबोवपाच्या माध्यमांतल्यानूय फुडें येता आनी त्याचोच एक म्हणजे मार्चान आमचें सुरू जालें. मार्च, एप्रील, मे अशे 3 म्हयन्याचो सिजन आमकां मेळ्ळो. ह्या 3 म्हयन्यान सुद्दां हजारो लोकांनी म्हणजे इको फार्म ह्या संकल्पने कडेन कितले चलतले अशी म्हणजे म्हाकाय संशय आशिल्लो. तशेंच लोकांकूय दिसतालें की समुद्र जर ना जाल्यार थंय टुरिस्ट येतले कित्याक किंवां लोक येतले कित्याक अशी जी कितें संकल्पना आशिल्ली त्या हेतून ती खोटी ठरून थंय हजारांच्या संख्येन लोक आयले. त्यांनी आनंद घेतलो आनी काही जाणांनी तर आमकां मॅसेज बीन धाडला तातूंत सुद्दां पिकनीक का दुसरा नाम शर्वराज इको फार्म अशा तरेचो एक स्लोगन आमकां त्यांनी तयार करून दिलो. म्हणून आमी मुद्दाम तो स्लोगन घेवन कुटुंबांतल्या प्रत्येकाक एक पिकनिकेचो किंवां एक कौटुंबीक सहलीचो आनंद मेळचो असो एक स्पॉट आमकां पिकनीक स्पॉट म्हणून आमी तो नांव रुपाक हाडूंक सोदता. आनी तातूंत चडांत चड लोक गोंयचे जे आसात किंवां इतर पर्यटक सुद्दां आसात ते जोडले वयचे, फक्त एक ट्युरिझम स्पॉट म्हणून रावचो न्ही. ह्या खातीर आमी सामाजीक, शैक्षणीक आनी सांस्कृतीक क्षेत्रांतले विविध कार्यक्रम ह्या येत्या शर्वराज इको फार्म ह्या संस्थेच्या माध्यमांतल्यान किंवा आमच्या फार्मच्या माध्यमांतल्यान केला. निसर्ग जतन हो आमचो पयलो उद्देश आसा. फक्त निसर्ग करुया, वर्षांतल्यान एक दिसा येवप, वृक्षारोपण करप आनी फुडें वर्सभर कांय ना अशें न जाता ते एक कुटुंब कशें जोडले वचप आनी त्याच्यातल्या निसर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम राबोवपाचे आसा आमकां. आनी त्या खातीर फक्त निसर्ग संवर्धन करुया म्हणून एकत्र या म्हटल्यार म्हाका दिसना की तितल्या व्हडल्या प्रमाणान लोक एकत्र येवचे ना. आनी म्हणून आमी कितें केलां की हे कुटुंब तयार जावचे म्हणून प्रत्येकाक जे लायक जाता किंवा प्रत्येकाक जे आवडटले असे कार्यक्रम आमी ठरयला. त्याचोच एक भाग म्हणून 7 ते 14 वर्ष वयोगटातले जे विद्यार्थी आसा त्यांच्या खातीर आमी सोलो आनी ग्रूप डांस कॉम्पिटिशन दवरला. आंतर स्कूल पातळीचेर हे आसतले त्याचे शोकेस 1.0 असं त्याका नाव दिला. आणि 14 तारखेक त्याची 14 नोव्हेंबर बालदिन असता त्या दिसा आम्ही काकुलो मॉल हांगा त्यांचे दिसभर सिलेक्शन असतले
आनी जे भुरगे सिलेक्ट जातले ह्या 14 तारखेच्या इवेंटान तांकां तांची स्पर्धा फायनल अंतीम फेरी 30 नोव्हेंबर ह्या दिसा म्हापसा गार्डन हांगा जातली. त्याच बरोबर 17 नोव्हेंबरा दिसा आमी 6 ते 12 वर्ष वयोगटांतले जे भुरगे आसा तांकां शर्वराज इको फार्मानूच आमी बाल दीन तांच्या तांकां एक तो आनंद मेळचो म्हणून एक तशें दवरला. आनी 31 डिसेंबर आमी जाणा की बीच पार्टी आनी थंय वचून एकटो कोण तरी वता सगळे कुटुंब वताना तर आमी एक नवो कॉन्सेप्ट घेवन आयला की 31 डिसेंबर दिसा कौटुंबीक पार्टी करप मागीर कुटुंबा सकट येवप थंय आनी कौटुंबीक 31 नोव्हेंबरचें जें स्वागत आसतलें तें सगळ्या कुटुंबांनी मेळून करप असो एक शर्वराज इको फार्म आमी एक उपक्रम राबोवपाचो आसा. तर आयची पत्रकार परिशद आमी घेवपाचो फाटलो उद्देश होच आशिल्लो की आतां नवो सिजन सुरू जाता तुमी सगळे मिडियांतले आसा म्हाज्या पेक्षा जास्त तुमकां खबर आसा की गोवा ट्युरिजम म्हणा किंवां सगळे जण प्रयत्न करता की विशेषतः आमचो 70 आनी डिचोली भाग हो जो मायनींग बंद पडल्या पासून थंयची जी संपूर्ण इकॉनॉमी ठप्प जाल्लेली आसा अशा हेतून जर एक पर्यटनाक उबारी दिवंक जाय जाल्यार आमकां मॅक्झिमम लोक थंय येवपाक जाय खंयच्याय कारणान. गेल्याच म्हणजे एक ऑफ द रेकॉर्ड म्हणून सांगपाचें जाल्यार गेल्या आठवड्यान म्हजी ट्युरिजमान मिटींग आशिल्ली आनी एक आमी उलयताले की जे गोवाभर बोर्ड्स लायल्या ट्युरिजम स्पॉटांचे तर म्हटले की ओल्ड गोवा हजारांनी पर्यटक येता पूण शेकड्यांनी सुद्दां पर्यटक ते फुडें साखळी किंवां आमोणा भागांनी येना. आमी विचारले की तांकां ते कित्याक येना तुमी तशें बोर्ड कित्याक लायना ना तर म्हणपाले गोवर्मेंट म्हणपाले की आमी विथीन द 8 किलोमिटरची पॉलिसी आसा आमची की थंयच तो बोर्ड लायतले. तर ओल्ड गोवा रस्त्या वयल्यान हजारांच्या संख्येन पर्यटक वयता पूण तो जर साखळी किंवां मयेम लेक जर वचोंक जाय जाल्यार तांकां खबरूच नासता की थंय आसता म्हणून. आतां गुगलाचेर बीन आमी जे एड करता ते विचारतात की खंय आसा ते किंवां कितें आसा. तर हें सांगपाचे उद्देश इतलोच आसा की तुमी जो म्हणसर आमकां सहकार्य करचें ना शर्वराज इको फार्म म्हणून म्हाका तशें म्हणना तर हिंटरलँड ट्युरिजम जर डॅवलप जावपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांक प्रयत्न करचे पडटले कारण गोवेचो इतक्या वर्षाचो एक तो बीच ट्युरिजम बीच डॅस्टिनेशन म्हणून जें जाल्लेलें आसा ताका जर आमकां निसर्ग पर्यटनाचो जर आदार दिवचो जालो जाल्यार प्रत्येकान प्रयत्न करचे पडटले आनी त्याच्या खातीर म्हाका तुमच्या सहकार्याची अत्यंत गरज आसा. आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परत एकदां नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. गोवा फॉरवर्ड म्हादय विशयाचेर राजकारण करता मंत्री मायकल लोबोंचो सरळ आरोप. साळगांवा वेर्णे आनी तुया 220 केव्ही ताकीची वीज उपकेंद्रा जातली वीज मंत्री निलेश काब्राल हाणी दिली माहिती. सांगे भागात गोंया भायल्यांनी बांधिल्ली बेकायदेशीर बांधकामात जाता तितले बेगीन मोडात थळावे करतात मागणी. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9637929244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.